पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशन व लोक अधिकार आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड येथील तहसील कार्यालयात पारधी समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध शासकीय अधिकाऱ्यांनी पारधी समाजातील नागरिकांना मार्गदर्शन केले. अहमदनगर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशन लोक अधिकार आंदोलन आणि ग्रामीण विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी जामखेड येथील तहसील कार्यालयात पारधी समाज प्रबोधन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, गट विकास अधिकारी अशोक शेळके, लोक अधिकार आंदोलनाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अरुण जाधव, पारधी समाजाचे नेते प्रकाश काळे, पारधी विकास आराखडा समितीचे बापूसाहेब ओवळ उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी भटकंती करण्यापेक्षा एका ठिकाणी स्थायिक होणे गरजेचं आहे, त्याचबरोबर गुन्हेगारी बाजूला सारून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावं आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर राहावं असं मत यावेळी व्यक्त केलं. तर पारधी समाजाला आता शिक्षणाची गरज आहे, कारण तुमचं भविष्य हे तुमच्या शिक्षणात आहे. भटक्या विमुक्त समाजाला जातींचे दाखले आणि आधार कार्ड मिळवण्यासाठी लवकरच मंडल अधिकारी यांच्या स्थानिक चौकशीवरून देण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिली. आधार कार्ड बँकेचं खातं लागतं सातारच्या नावाने, ते कंपल्सरी आहे. पण आपल्याकडे बऱ्याच जणांकडे आधार कार्डच नाही, तर ते तुमचं चालू आहे कार्यक्रम. आधार कार्ड सगळे काढून घ्या, बँकेत खाते ओपन करून घ्या सातारच्या नावाने, मग जेणेकरून ते 5,000 रुपये देणे शक्य होईल पहिल्या खेपेला. आणि मग बाकी जेवढ्या डिलिव्हरी असतील तेवढ्या 700 रुपये मिळतात. चांगला योग आहे, कदाचित तुम्ही जर संपर्क साधला आमच्याशी तर आपण सगळेजण त्याच्यामधून एक कुटुंब उभा करायसाठी उभा करण्याची ती योजना आहे. ज्यांच्याकडे शेती आहे, ज्यांच्याकडे जातीचा दाखला आहे, ज्यांचं एक उत्पन्न 1 लाखाच्या आतमध्ये आहे, अशा लोकांनी आमच्याशी संपर्क करा. बिरसा मुंडा कृषी क्रांती म्हणून योजना आहे, त्यामध्ये आपण त्या लाभार्थ्याला 2.5 लाख रुपये विहीर खोदण्यासाठी, जर जुनी विहीर असेल तर 50,000 रुपये विहीर दुरुस्तीसाठी, त्या लाभार्थ्याला आपण इलेक्ट्रिक मोटर देणार 25,000 रुपये त्याच्यासाठी, त्याचं कनेक्शन देणार. तर एका प्रयोगामध्ये झालं आणि सुदैवाने सगळ्या कार्यकर्त्याच्या नेत्यांनी आरग पाटलाच्या आशीर्वादाने त्यांनी बजेटमध्ये रुपांतर झालं. माझी मित्रांना विनंती, कार्यकर्त्यांना, सभागृहामध्ये सगळे कार्यकर्ते, तुम्हाला ह्या समाजाचं ओझ आहे, हा समाज पुढे घेऊन जायचा. आणि आडाणी समाज आहे, दुर्लक्षित समाज आहे, इथं शिकलेलं माणसं चुकतात तर ही आडाणी माणसं आहेत, कमी शिकलेले माणसं आहेत, रानटी माणसं, रानामध्ये राहणारे माणसं आहेत, त्यामुळे ह्यांच्यामध्ये बदल जर करायचा असेल तर तुम्हाला जमिनीवर उतरून काम करावं लागेल. अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या संकल्पनेतून आज तहसील ऑफिस जामखेड येथे पारधी समाजाचा प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला सर्व शासकीय विभागाचे प्रमुख उपस्थित होते. या शासकीय मेळाव्यामध्ये पारधी समाजाला जे काही त्यांचे प्रश्न असतील आणि ज्या काही शासकीय योजना असतील त्यांचा त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. तहसील ऑफिस मार्फत रेशन किंवा पुरवठ्याच्या संदर्भात, रेशनिंगच्या संदर्भातल्या योजना असतील, संजय गांधीच्या योजना असतील, BDO साहेबांमार्फत घरकुलासंदर्भात काही प्रश्न असतील याच्या संदर्भातल्या आम्ही योजनाची परिपूर्ण त्यांना माहिती दिली आणि त्याचा लाभ आम्ही लवकरच त्यांना देणार आहोत. पारधी समाजाचे वंचित, समाजापासून जो वंचित घटक आहे त्या नियोजनापासून फार लांब आहे. पारधी विकास आराखडा तो चालू केला होता मागील 5 वर्षापासून, या पारधी विकास आराखड्याचं काम ठप्प आहे. मी आज विनंती करतो प्रशासनाला, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना की त्यांनी तो सुरू करावा आणि शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प आहे, त्या शिक्षणाचं प्रमाण वाढून पारधी समाज हा मुख्य प्रवाहात यावा आणि ते पारधी विकास आराखड्याचं काम मागील 5 वर्षापासून जे ठप्प आहे त्याबाबत आपण
शासनाने याचे योग्य ते निर्णय घ्यावेत आणि भारतीय समाजावर मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घ्यावेत. प्रतिनिधी सूरज कामेसह कॅमेरामन किरण रेडे, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.